नमस्कार, मी दियारा, कुक विथ दियारामध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. मी आज बनवते नवीन वर्षातील पहिल्याच सणाला आवर्जून बनवली जाणारी तिळगुळाची कुरकुरीत तिळपापडी किंवा तिळाची वडी. ही तिळाची वडी अजिबात चिवट नरम पडत नाही, पहिल्याच प्रयत्नात छान अशी कुरकुरीत तयार होते. त्याकरिता काही खास टिप्स आहेत आणि सोबतच परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे, ते तुम्ही नक्की फॉलो करा. पहिल्याच प्रयत्नात ही तिळवडी परफेक्ट बनेल. रेसिपीला लगेच सुरुवात करूया. त्याकरिता आधी मी पोळपाट घेतला आहे, त्याला तूप लावून घेते. तुपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा लावून घेऊ शकता. असं केल्यामुळे तिळवडीचं मिश्रण हे पोळपाटाला चिकटणार नाही आणि ती व्यवस्थित सेट करता येईल. लगेचच कृतीकडे वळूया. त्याकरिता इथे मी एक वाटी गावरान किंवा बिना पॉलिशचे तीळ घेतलेले आहेत. छान असे व्यवस्थित निवडून घ्यायचेत. बऱ्याचदा यामध्ये कचरा असतो, तो व्यवस्थित साफ करून घ्यायचा. आता हे तीळ आपण एकदम कमी गॅसवर सतत हलवत खमंग भाजून घेऊया. जास्तही भाजायचे नाही, फक्त हे थोडेफार तडतड उडायला लागले की समजायचं की हे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत. यापेक्षा जास्त भाजले तर हे तीळ चवीला कडू लागतात, त्यामुळे हे देखील नक्की काळजी घ्या. तीळ भाजून झालेले आहेत ते एका ताटामध्ये काढून घेऊ. पुन्हा एकदा सेम पॅन गॅसवर ठेवला आहे, त्यावर एक चमचा तूप गरम करायचं आहे. तूप चिक्कीला टाकल्यामुळे शाईन फार छान येते. तूप गरम झालं की यामध्ये टाकूयात कापून घेतलेला गूळ. हा एक वाटी गूळ आहे. या ठिकाणी वजनी आणि वाटी या दोन्हींचे प्रमाण सांगितलेले आहे. 100 ग्रॅम तीळ असतील तर 100 ग्रॅम गूळ घ्यावा. वाटीने प्रमाण घेतलं तर एक वाटी तिळाला एक वाटी गूळ. आता हा गूळ ना कापून घेतल्यामुळे पटकन वितळला जातो. आता हा आपण पूर्णतः छान वितळून घेऊया. यावेळेला गॅसची फ्लेम मध्यम ठेवली तरी देखील चालणार आहे. आपला गूळ लवकरात लवकर पटकन असा वितळला जावा याकरिता तो चमच्याने मॅश करून घेतला. हा पटकन छान असा वितळला जातो. तर बघा, या वेळेला आता यामध्ये अजिबात गुळाची गाठ राहिलेली नाही किंवा खडे राहिलेले नाही. छान असा वितळला गेलेला आहे. गुळाचा पाक थोडासा फसफसायला लागलेला आहे. आता या वेळेला काळजीपूर्वक गॅसची फ्लेम एकदम कमीच करून घेऊयात. आपला गूळ फसफसायला लागल्यानंतर याला चेक करूया. याकरिता एक वाटीमध्ये थोडंसं थंड पाणी घेतले, यामध्ये थोडंसं गुळाचं मिश्रण टाकले. हे मिश्रण थोडंसं थंड झालं की त्यानंतर हातात घेऊन बघितलं, याची छान गोळी तयार होते. पण हात ताणून जर बघितला तर चिवट होतोय. याची कडक गोळी तयार झालेली नाहीये, म्हणजे या ठिकाणी आपला गुळाचा पाप परफेक्ट तयार झालेला नाही. अजून फक्त 1 ते 1.5 मिनिट हा पाक शिजवून घेऊ. मध्ये मध्ये अशा पद्धतीने पाक असा हलवत राहायचा, म्हणजे तो संपूर्ण बाजूने एकसारखा शिजला जातो. 1.5 मिनिटानंतर पुन्हा एकदा थोडासा पाक सेम वाटीमध्ये टाकून बघितला. थंड झाल्यामुळे याची गोळी तयार झालेली आहे. वाटीमध्ये टाकला की याचा टणक आवाज येतोय, तेव्हा समजायचं की आपला पाक या ठिकाणी परफेक्ट झालेला आहे. तोडून बघितल्यावर हा पटकन तुटला जातो. या पद्धतीने एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे पाक ओळखण्याची. या पद्धतीने जर पाक चेक केला तर तुमचा पाक कधीच चुकणार नाही. यावेळेला लगेचच गॅस बंद करूयात, नाही तर पाक जळू शकतो, नाही तर कडक होऊ शकतो आणि यामुळे चिक्कीची टेस्ट बदलू शकते. आता लगेचच यामध्ये भाजून घेतलेले तीळ टाकूया. पटापट व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर बघा, आपलं छान असं व्यवस्थित परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे. ना गूळ जास्त दिसतोय, ना हे मिश्रण ही कोरडं दिसतंय, अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे. आता यामधील सध्या निम्मं मिश्रण मी या पोळपाटावर टाकते, कारण माझा पोळपाट थोडासा छोटा आहे आणि मला ही तिळपापडी थोडीशी पातळ बनवायची आहे. जर तुम्हाला या तिळवड्या थोड्याशा जाड हव्या असतील तर तुम्ही संपूर्ण मिश्रण एकाच पोळपाटावर टाकू शकता. हाताने थोडंसं जवळ करून घेतलंय. हे मिश्रण थोडंसं गरम असतं, त्यामुळे हात थोडासा थंड पाण्यामध्ये बुडवून नंतर या मिश्रणाला हात लावला तरी चालणार आहे.
आता हे मिश्रण लाटण्याने लाटून घेऊया. लाटत असताना थोडंसं मिश्रण लाटण्याला चिकटत आहे, पण अशा वेळेला हाताने ते काढू शकता. मग या लाटण्याला पुन्हा एकदा तुपाचा किंवा तेलाचा हात लावून घ्या, तर हे मिश्रण पटपट असं व्यवस्थित लाटून घेऊया आणि हे मिश्रण व्यवस्थित असं पसरून घेऊयात. यावेळेला आपल्या थोडीशी घाई करायची आहे आणि हे मिश्रण पटकन सेट करायचं आहे. मिश्रण हलकंसं थोडंसं साधारण 5 मिनटं कोमट झालं की यामध्ये वड्या पाडून घेऊयात. जास्तही वेळ हे मिश्रण थंड करून घ्यायचं नाही. हलकं कोमट झालं की या मिश्रणाला लगेच बघा व्यवस्थित अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. संपूर्ण वड्या या पोलपाटावरून खाली काढून घेऊयात. छान सेट झाले आहेत. पूर्णतः थंड झाल्यावर देखील मी या तुम्हाला तोडून दाखवणार आहे, पण अगोदर शिल्लक राहिलेलं मिश्रण पुन्हा एकदा लाटून घेऊया आणि व्यवस्थित सेट करून घेऊया. अगोदरच्या वड्या तयार होईपर्यंत हे मिश्रण हलकंसं थंड झालेलं असल्यामुळे मी हातावरच घेऊन छान याला गोलाकार देऊन घेते आणि नंतर लाटण्याने लाटून घेते. हे मिश्रण अति प्रमाणात थंड झालं तर एका पातेल्यामध्ये खूप जास्त कडकडीत गरम पाणी तयार करून घ्यायचं आणि त्या पातेल्यावर या मिश्रणाचं भांडं ठेवून द्यायचं. फक्त 5 ते 7 मिनिटं वाट बघायची. हे मिश्रण हलकंसं गरम होतं आणि यामुळे पुन्हा एकदा या गुळाला पाणी सुटतं. असं करूनही हे शिल्लक राहिलेलं मिश्रणसुद्धा पुन्हा एकदा लाटून घेऊया. गुळ पापडी तयार करू शकता किंवा याचे लाडू देखील बांधू शकता. हे मिश्रणसुद्धा व्यवस्थित लाटलं गेलेलं आहे. आता यावर मी सुक्या खोबऱ्याचा कीस लावून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा लाटणं फिरवून घेतलं आहे, म्हणजे ते खोबरंसुद्धा वडीसोबत छान सेट होईल आणि खाताना त्याची चव अप्रतिम लागेल. तर हे बघा, काही वेळानंतर मिश्रण चारही बाजूने थंड झालेलं आहे. आता पूर्णतः पूर्ण गुळ पापडी मी या पोळपाटावरून काढून दाखवते. बघा, पटकन आणि व्यवस्थित निघालेली आहे. बघूनच लक्षात येत आहे की आपली गुळ पापडी व्यवस्थित अशी कुरकुरीत आहे. रंगही अगदी परफेक्ट आहे. गुळ जास्त आणि तिळ कमी असं नाही आहे, त्यामुळे तुम्ही देखील या संक्रांतीला अशा प्रकारची कुरकुरीत तिळ पापडी किंवा तिळाची वडी नक्की बनवून बघा. ह्यात मिश्रणापासून तुम्ही तिळाचे कुरकुरीत लाडू देखील नक्की बनवू शकता. तुम्ही या तिळाच्या वडीची रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.